फ्रेंड्स हाय या अगोदर आपण कंपनी नियम दोन हजार चौदा भागभांडवल आणि कर्जरोखे नियम अठरानुसारच्या तरतुदी डिस्कस केले ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल इवन एस पी ओ सी इकॉनॉमिक्स सहकार याचे आत्तापर्यंत जे झालेले टॉपिकसुद्धा बघितले नसेल त्या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे किंवा चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन हे सर्व व्हिडिओ कधीही बघू शकता आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजेच कर्जरोखे विक्रीसंबंधी सी बीच्या काय तरतुदी आहे सेबीचे काय नियम आहे ओके सो सेबी म्हणजेच कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे असं मी गृहित धरते नाही माहिती असेल तरी डोंट वरी ओके से बी कोण आहे एक रेग्युलेटरी बॉडी आहे जे भाग बाजारावर नियंत्रण ठेवत असते जसं सर्व बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम आर बी आय करते मीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते तसंच सर्व भाग बाजारांवर म्हणजे शेअर मार्केटवर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करते तर सी बी करते याच्याबद्दल आपण पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन येणाऱ्या चॅप्टर्समध्ये बघूया ओके सर ज्या कंपनीला रोखे विक्रीच करायचे आहे त्यांना सी बीच्या सुद्धा पालन करावं लागतं ज्या विद्यार्थ्यांनी ओके मी अगोदर तुम्हाला आ, प्रश्न विचारलेला होता की डिबेंचर ट्रस्टी ना इंडियामधल्या कोणकोणत्या कौन तर दोन विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यांचं नाव आहे एक आहे प्रज्ञा आणि दुसरं आहे साक्षी सो कॉंग्रॅच्युलेशन त्यांनी प्रयत्न केला आणि सक्सेसफुली त्यांनी काही का होईना एक दोन नावं का होईना त्यांनी शोधून काढले त्यामुळे त्यांचाच फायदा झाला त्यांच्या नॉलेजमध्ये काय झाली वाढ झाली तसंच मी मध्ये मध्ये काही टास्क देत असते तर प्लीज त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत जा काही विद्यार्थी मला म्हणतात की मॅडम तुम्ही अकाऊंट कधी सुरू करणार आहे तर नक्कीच मी येत्या एक ते दोन दिवसामध्ये अकाउंटलाही सुरुवात करते ॲक्च्युली मी सांगणार तुम्हाला की मी अकाउंट कशा पद्धतीने शिकवणार ओके सो सुरुवात करूया आजच्या टॉपिकला सो वडूयाच्या टॉपिककडे पण त्यावेगतर हाय मी प्रोफेसर एशो निशा मध्ये तुमचं वेलकम फ्रेंड्स जर तुम्ही कॉमर्स आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की ज्यांना सबस्क्राईब करा बॅलकडनं प्रेस करायला विसरू नका जेकडे येणार प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील कारण आपली जर्नी अकरावीपासून एम कॉमपर्यंत असे सुरू राहणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता माझं इंस्टाग्राम युजर नेम आहे निशय अकॅडमी नाईन्टी फोर त्याचप्रमाणे तुम्ही मला टेलिग्रामवर पण फॉलो करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सो वडूया आजच्या टॉपिककडे ओके या, okay, या ठिकाणी बघा कर्जरोके विक्रीसंबंधीच्या सेबीची पहिली तरतूद आहे म्हणजेच पहिला नियम आहे तो म्हणजेच किमान अभिदान मिनिमम सबस्क्रिप्शन नाव कुठे ऐकलं आहे का तुम्ही तर हो मॅम याच्या अगोदर जे चॅप्टर झालेलं होतं भाग विक्री त्याच्यामध्ये आपल्याला मिनिमम सबस्क्रिप्शन मीन्स किमान अभिदान आपण बघितलं होतं त्या त्या ठिकाणी बघितलं होतं शेअर्स ओके तर आणि मी एक्झाम्पल पण घेतलं होतं की हजार शेअर्स जर विकायचे असेल तर नव्वद टक्के म्हणजे नऊशे शेअर्स कमीत कमी विकल्या गेले पाहिजे म्हणजे एका कंपनीने हजार शेअर्स विक्रीला काढले असेल तर मिनिमम सबस्क्रिप्शन नव्वद हो 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 टक्के असते म्हणजेच नऊशे शेअर्स ॲटलीस्ट काय केले पाहिजे त्या कंपनीचे विकल्या गेले पाहिजे आता शेअर्स हजार मी उदाहरण घेतलं होतं ते दोन हजारही येऊ शकते दहा हजार येऊ शकते कितीही असू शकते जेवढे असेल जेवढे विक्रीला काढले त्याच्या नव्वद टक्के काय केले पाहिजे शेअर्स विकल्या गेले पाहिजे तसंच कर्जरोख्यांच्या बाबतीत पण आहे की या ठिकाणी नव्वद टक्के लिमिट नाही आहे तर पंच्याहत्तर टक्के ॲटलीस्ट काय झाले पाहिजे कर्जरोखे विकल्या गेले पाहिजे आणि त्याच्याद्वारे पैसा जो आहे तो सेवंटी फाईव्ह पर्सेंट आला पाहिजे आता या ठिकाणी आता हे थोडं क्लिअर करूया की हे काय आहे बघा ए बी सी डी आपण चार कंपन्या घेतल्या तर डी नावाच्या कंपनीची इच्छा आहे की कर्जरोखे विक्रीस काढून काय करायचे पैसे गोळा करायचे म्हणजे डी नावाच्या कंपनीला गरज आहे पैशाची आणि तिचा विचार सुरू आहे की कर्जरोखे विक्री काढायचे आणि पैसे गोळा करायचे परंतु या कंपनीला डी नावाच्या कंपनीला फक्त नव्वद करोडचीच गरज आहे काय म्हटलं मी नव्वद करोडचीच गरज आहे परंतु कंपनीला डी नावाच्या कर्जरोखी विक्री करण्याकरिता जेव्हा तिने इन्फॉर्मेशन काढली तेव्हा तिला माहिती पडलं की नाही शंभर करोडच्या वर असेल तरच मात्र कंपनी म्हणजे सेबीच्या कायद्यानुसार सेबीच्या नियमानुसार डी नावाची कंपनी काय करू शकते कर्जरोखी विक्री करून पैसे गोळा करू शकते अदरवाईज नाही परंतु डी नावाच्या कंपनीला पैसे किती पैसे जे आहे ते किती पाहिजे आहे नव्वद करोडच ओके परंतु लिमिट किती आहे शंभर करोड म्हणजेच कमीत कमी शंभर करोड ओके हा काय असला पाहिजे बेस इश्यू साईज असला पाहिजे म्हणजेच कुठल्याही कंपनीला सपोज <laughs> शंभर करोडची गरज असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे दोनशे पाचशे हजार कितीही करोड शंभर करोडच्या वरती कितीही करोडची गरज असेल तर ती कंपनी कर्जरोखे विक्री करून काय करू शकते करोड़, 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 पैसे गोळा करू शकते परंतु शंभर करोडच्या खाली म्हणजेच नव्वद करोड पंच्याण्णव करोड पंच्याहत्तर करोड ओके असे जर पैशाची गरज असेल एवढ्या पैशाची गरज असेल म्हणजे शंभरपेक्षा कमी तर मात्र ती कंपनी भाग विक्री करून पैसे गोळा करू शकते किंवा मग बँकेकडून लोन घेऊ शकते परंतु कर्जरोखे विक्रीच काढू शकत नाही तर ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे डी नावाच्या कंपनीला नव्वद करोड म्हणजे शंभर करोडच्या कमी पैशाची गरज आहे तरी आणि तिचा विचार जरी असला कर्जरोखे विक्रीच काढून पैसे गोळा करण्याचा परंतु त्याची करू शकत नाही तर याच्याकडे ऑप्शन आहे कर्जरोखे विक्री न करता बँकेतून लोन घेऊ शकते नव्वद करोडची गरज आहे तर किंवा मग शेअर्स विक्रीच काढू शकते परंतु रोखे नाही आता यू ए नावाची कंपनी तर ए नावाच्या कंपनीला गरज आहे शंभर करोडची म्हणजे कॅ जे लिमिट आहे त्याच्यामध्ये फिट होते म्हणजे सेबीचे जो नियम आहे ना शंभर करोड किंवा त्याच्यापेक्षा जास्त तर ए नावाच्या कंपनीला शंभर करोडची गरज आहे आता शंभर करोड या ठिकाणी बघा कर्जरोखे किती विकले विक्रीस काढणार आहे ती कंपनी नावाची कंपनी कर्जरोखे किती विक्रीस काढणार आहे एक करजरुके। करजरुके example, करोड कर्जरोखे एका रोख्याची किंमत किती आहे फॉर एक्झाम्पल शंभर रुपये आहे म्हणजे शंभर करोड कंपनीला काय करायची आहे गोळा करायची आहे आता या ठिकाणी बरोबर समजून घ्या की शंभर करोड एवढा काय आहे बेस इश्यू साईज आहे नावाच्या कंपनीचा तर त्याच्या पंच्याहत्तर टक्के काय म्हटलं मी एक करोडच्या पंच्याहत्तर एक करोड कर्जरोखेच्या पंच्याहत्तर टक्के नाही कशाच्या पंच्याहत्तर टक्के रुपीज ना शंभर करोडच्या पंच्याहत्तर टक्के म्हणजेच किती पंच्याहत्तर करोड ओके तर या ठिकाणी बघा ए नावाची कंपनी आहे तिला शंभर करोडची गरज कर आहे ओके तर काय करू शकते कर्जरोखे विक्रीच काढू शकते सी जो नियम आहे त्याच्यामध्ये ती फिट होते आता मग ए नावाच्या कंपनीने सर्व प्रोसिजर केले ओके okay, आणि कर्जरोखे विक्रीस काढण्याकरिता डेट दिली ओके okay, म्हणजेच चार सप्टेंबर दोन हजार वीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार वीस एवढी डेट आहे ओके okay, म्हणजे चार सप्टेंबरपासून तर सत्तावीस सप्टेंबरपर्यंत ज्याही कंपनीला सॉरी ज्याही व्यक्तींना ज्याही कंपन्यांना किंवा ज्याही संस्थांना कर्जरोखे ए नावाचे कर्जरोखे ए नावाच्या कंपनीचे कर्जरोखे जर घ्यायचे असेल तर ते अप्लाय करू शकतात कधी चार सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबरच्या दरम्यान ओके आता ज्यांना अप्लाय करायचं होतं त्यांनी केलं आता या ठिकाणी लक्षात घ्या सार्वजनिक विक्री काय सार्वजनिक विक्री या ठिकाणी केल्या जात आहे म्हणजेच ए नावाच्या कंप ए नावाची जी कंपनी आहे ते जनतेला काय करत आहे आव्हान करत आहे कर्जरोखे घेण्याकरिता कोणत्या जनतेला सामान्य जनतेला किंवा इन्स्टिट्यूशनला ओके okay. म्हणजे सार्वजनिक विक्री करत आहे कर्जरोख्यांची चार सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर काय आहे डेट दिलेली आहे डेट किती असू शकते ओके okay. एक्झाम्पल घेतलं मी आता सत्तावीस तारखेपर्यंत ज्यांना अप्लिकेशन करायचे होतं त्यांनी केलं ओके okay. आणि अप्लिकेशन मनी पंच्याहत्तर टक्के म्हणजेच पंच्याहत्तर करोड जमा झाली ओके पंच्याहत्तर करोड इमॅजिन करा की पंच्याहत्तर करोड जमा झाली तर अशी कंपनी काय करू शकते मग ज्यांनी ज्यांनी अप्लाय केलं आहे त्यांना काय करू शकते कर्जरोख्यां कर्जरोखी दस्तऐवजाचे म्हणजेच कर्जरोख्यांचे वाटप करू शकते परंतु इन केस जर असं झालं नाही आता दुसरी कंपनी घेऊया बी नावाची कंपनी काय बी नावाची कंपनी तिला दोनशे करोड काय करायचे कर्जरोखे विकून उभे करायचे ओके तर सेम चार सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबरपर्यंत अप्लिकेशन मागवल्या अप्लिकेशन मागवल्यानंतर लोकांनी काय केलं कर्जरोखे कमी खरेदी केले आणि माहिती पडलं की दोनशेच्या पंच्याहत्तर टक्के म्हणजेच ए दीडशे करोड जमा झाले नाही शंभरच करोड जमा झाले तर तुम्हीच मला सांगा पंच्याहत्तर क पंच्याहत्तर टक्के म्हणजेच बेस इश्यू साईजच्या पंच्याहत्तर टक्के जर बी नावाच्या कंपनीकडे जमा झाले नाही तर ही कंपनी रोखे विक्रीस काढू शकते का म्हणजेच कर्जरोखे दस्तऐवज देऊ शकते का ज्यांनी अप्लाय केलं आहे त्यांना नाही कारण या ठिकाणी मिनिमम सबस्क्रिप्शन पूर्ण होत नाही कळलं आता डी नाव आता सी नावाची कंपनीकडे बघूया सी नावाची कंपनी काय करत आहे या ठिकाणी थोडं लेंदी होत आहे बट ठीक आहे तुम्हाला कायमचं लक्षात राहील ओके सी नावाची कंपनी बी नावाच्या कंपनीला म्हणत आहे की माझ्यासोबत असं झालेलं होतं एकदा माझ्यासोबत असं झालेलं होतं की मिनिमम सबस्क्रिप्शन पूर्ण झालेलं नव्हतं परंतु आता माझ्या लक्षात आलं की मिनिमम सबस्क्रिप्शन जर पूर्ण होत नाही होत नसेल म्हणजेच क जेवढे कर्जरोखे आपण विक विक्रीला काढत आहोत तर त्याच्या फिफ्टी पर्सेंट किंवा सिक्स्टी पर्सेंटच विकले जाऊ शकते असा अंदाज असेल तर मग ता 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 75 तर मग एक उपाय आहे ते म्हणजेच कोण हमीदरांची नेमणूक करणे ओके सी नावाची कंपनी आता बी नावाच्या कंपनीला सांगत आहे की यानंतर जर तुला कर्ज रोखे काय करायचे असेल विक्रीच काढायची असेल तर आधी काय करायचं जर तुला वाटत असेल की कर्ज रोखे काय होऊ शकत नाही सेवंटी फाईव्ह पर्सेंट विकल्या जाऊ शकत नाही तर काय करायचं हमीदराची नेमणूक करायची ओके तर मग नेक्स्ट टाईम काय केलं बी नावाच्या कंपनीला बी नावाच्या कंपनीने इम्प्रुवमेंट केली ठीक आहे परत फॉर एक्झाम्पल शंभर करोडच काय झालं आहे जमा झालं आहे म्हणजेच पंच्याहत्तर टक्क्याच्या कमी मग हे पन्नास करोड जे आहे हे हमीदार म्हणजे जे अंडर रायटर होते त्यांनी काय केले दिले कोणाला बिनवाच्या कंपनीला बिनवाच्या कंपनीला दिले म्हणजेच आता या ठिकाणी जे दीडशे करोड म्हणजे दोनशेच्या पंच्याहत्तर टक्के म्हणजे दीडशे करोड हे लिमिट काय झाली जे मिनिमम सबस्क्रिप्शन आहे ते पूर्ण झाले आता मात्र कंपनी काय करू शकते इझिली कर्ज रोख्यांचे कर वाटप करू शकते कोणती कंपनी बी नावाची कंपनी आधी प्रॉब्लेम काय झाला होता मिनिमम सबस्क्रिप मिनिमम सबस्क्रिप्शन जे आहे ते पूर्ण झालं नव्हतं ओके ते किती होतं शंभरच करोड होतं पाहिजे होतं दीडशे करोड ओके मग नेक्स्ट टाइम सुधारणा काय केली अंडर नेमणूक केली ओके या ठिकाणी लक्षात घ्या ज्या कंपन्यांना असं वाटते की नाही आपले कर्ज रोखे पूर्णच्या पूर्ण विकले जाईल ती कंपनी अंडर रायटर्सची नेमणूक करत नाही परंतु ज्या कंपनीला कॉन्फिडन्स नसतो ओके की पूर्णच्या पूर्ण रोखे विकल्याच जाईल ओके तर ती कंपनी मात्र अंडर रायटर मीन्स हमीदाराची नेमणूक करू शकतो आता हमीदार म्हणजेच कोण या अगोदरी आपलं झालेलं आहे तर कुठलेही जे स्टॉक ब्रो स्टॉक ब्रोकर असतात ते हमीदार म्हणून काम करत असतात कमर्शियल बँक हमीदार म्हणून काम करत असतात वित्तीय संस्था हमीदार म्हणून काम करत असतात इन्शुरन्स कंपनीज हमीदार म्हणून काम करत असतात ओके त्याकरता त्या कमिशन पण घेत असतात तर हमीदारांची नेमणूक करणे गरजेचं आहे सपोज पंच्याहत्तर टक्के म्हणजे सपोज इथे बी नावाची कंपनी हे दोनशे बेसाईज होता म्हणजे दोनशे करोड पाहिजे होते कंपनीला परंतु त्याच्या पंच्याहत्तर टक्के म्हणजे दीडशे करोड जर अचीव नाही झाले तर मात्र आणि शंभरच करोड झाले तर हे पन्नास करोड जे आहे ते कोण देते हमीदार देते ओके हा फायदा आहे म्हणजेच काय करू शकते आता बी नावाची कंपनी काय करू शकते कर्ज रोख्यांची विक्री करू शकते ओके okay. त्यानंतर बघूया जास्त मागणी राखून ठेवणे जास्त मागणी राखून ठेवणे ओके या ठिकाणी लक्षात ठेवा जर मिनिमम सबस्क्रिप्शन म्हणजेच किबान अभिदान राशी ही जर एखादी कंपनी जसं बी नावाची कंपनी होती तिल तिची मिनिमम जे सबस्क्रिप्शन आहे ते अचीव झालं नव्हतं तर मग अशी आणि तिने अंडर रायटर्सची नेमणूक केलेली नव्हती तर मग अशा केसमध्ये जेवढाही आलेला पैसा होता किती शंभर करोड आलेला होता तर पूर्णच्या पूर्ण पैसा बारा दिवसाच्या आत काय करावं लागेल परत करावं लागेल कोणाला ज्यांचा जन ज्यांनी अप्लाय केलं होतं त्यांना परंतु जर मिनिमम सबस्क्रिप्शन लिमिट पूर्ण झाली असेल तर मात्र कंपनी कर्जरोख्यांचे वाटप म्हणजे दस्तऐवजाचे वाटप करू शकते क्लिअर त्यानंतर जास्त मागणी राखून ठेवणे कुठलीही वस्तू घ्या आपण विकायला गेले की दोन गोष्टी होतात एकतर ती वस्तू जास्त विकल्या जाते त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये ओव्हर सबस्क्रिप्शन किंवा ती वस्तू कमी विकल्या जाते ज्याला म्हणतात अंडर सबस्क्रिप्शन सपोज हो रोखे जास्त विकले गेले म्हणजे जास्त रोख्यांकरिता हो अप्लिकेशन आल्या तर या केसमध्ये कंपनीला काय करता येते तर कंप सेबीनी सांगितलेलं आहे की नेमकं काय करता येते तर दोन गोष्टी करता येतात एक तर जेवढे कर्जरोखे विक्रीला काढले गेलेले आहे त्याच्या हंड्रेड पर्सेंट काय करू शकतात जास्तचे कर्ज रोखे जे आहे ते विकू शकते कंपनी फॉर एक्झाम्पल आता एखादी कंपनी आहे जिला एक करोड रोखे विकायचे आहे तर सपोज त्याच्याकरिता अप्लिकेशन तीन करोड आले तीन करोड आले तर तिन्ही करोड तीन करोड जे आहे कर्ज रोखे विकू शकते का कंपनी तर नाही काय करू शकते या केसमध्ये जेवढे विक्रीला काढले आहे म्हणजे एक करोड त्याच्या हंड्रेड पर्सेंट म्हणजेच परत एक करोड कंपनी काय करू शकते जास्तीत जास्त कर्ज रोखे विकू शकते म्हणजे आता या ठिकाणी दोन करोड कंपनी काय करू शकते जास्तीत जास्त कर्ज रोखे विकू शकते किंवा दुसरा उपाय काय आहे जर आपण याला अमाऊंटमध्ये कन्वर्ट केलं तर बघा एक करोड कर रोखे शंभर रुपये इच म्हणजेच शंभर करोड हे काय होते बेस इश्यू साईज होतं म्हणजे एवढे पैसे जे आहे कंपनीला हवे होते परंतु मात्र तीन करोड म्हणजे याला जर आपण रुपीजमध्ये कन्वर्ट केलं तर किती होते तीनशे करोड ओके तीनशे करोड तीन करोड नाही सॉरी तीनशे करोड म्हणजे शंभर करोड पाहिजे होते परंतु आले तीनशे करोड तर मात्र कंपनी काय करू शकते जे प्रॉस्पेक्टसमध्ये म्हणजेच माहितीपत्रकामध्ये जेवढी लिमिट लिहिलेली असते तेवढेच पैसे काय करू शकते कंपनी ठेवून घेऊ शकते तर या केसमध्ये बघा एकशे साठ हे कंपनीने काय केली आहे लिमिट दिलेली आहे आपल्या माहितीपत्रकामध्ये तर कंपनी एकशे एक साठ करोड पैसे ठेवून घेऊ शकते म्हणजे जास्तीचे किती आहे इथे साठ करोड ओके किंवा मग जेवढे कर्जरोखे विक विकल्या गेलेले आहेत त्याच्या हंड्रेड पर्सेंट म्हणजेच दोन करोड कर्जरोखे जास्तीत जास्त विकू शकते क्लिअर त्यानंतर हमीदार आता तुम्हाला माहिती आहे की हमीदार कोण असतो आपला झालेला आहे या ठिकाणी लक्षात ठेवा की माहिती पत्रकामध्ये किंवा लेटर ऑफ ऑफरमध्ये काय असायला पाहिजे हमीदाराचं नाव असायला पाहिजे क्लिअर त्यानंतर पतश्रेणी मीन्स क्रेडिट रेटिंग आता रेटिंग म्हणजेच काय तुम्हाला माहिती आहे ना ॲपलासुद्धा तुम्ही रेटिंग वगैरे देता स्टार वगैरे तुम्हाला माहिती आहे रेटिंगवरून कळतं आहे की ती कंपनी कशी आहे किंवा ती संस्था कशी आहे ओके तुम्ही मी सांगितलं ॲपला तुम्ही रेटिंग देता तर त्या रेटिंगवरून तुम्हाला कळते की तो ॲप किती चांगला आहे बरोबर तशीच कर्ज रोखे कर्जरोखेधारकांना या रेटिंगवरून कळतं की कंपनी ही कशी आहे म्हणजेच कंपनीमध्ये आपले पैसे गुंतवणं हे सुरक्षित राहील किंवा नाही तर हे रेटिंग एजन्सी जे आहे त्या कंपन्यांना काय देत असतात रेटिंग देत असतात म्हणजे ज्या कंपनीला कर्जरोखी विक्रीच काढायची आहे तिला काय करायचं असते म्हणजे सार्वजनिक विक्री जर करायची असेल कर्जरोख्याची तर मात्र दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक क्रेडिट रेटिंग एजन्सीद्वारे काय करावं लागतं रेटिंग करून घ्यावी लागते ओके आणि ते रेटिंग जे आहेत तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ए ट्रिपल ए डबल ए बी ओके ट्रिपल बी अशी असते म्हणजे त्याच्यावरून कर्जरोखे धारकांना कळते की ही कंपनी सुरक्षित आहे किंवा नाही ओके आणि त्यानुसार मग ते इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्लॅन जो आहे तो करत असते सपोज ट्रिपल ए म्हणजे तीन ए एवढी रेटिंग एखाद्या कंपनीची असेल म्हणजे ती कंपनी सर्वात सुरक्षित आहे असं समजलं जाते म्हणजेच इ मी त्या कंपनीचे कर्जरोखे इझिली घेऊ शकते म्हणजे माझे पैसे बुडणार नाही गॅरंटी ओके तर या पद्धतीने Uh, त्या रेटिंग एजन्सीज इंडियामध्ये भरपूर आहे मी ते तीन नावं लिहिली आहे क्रिसिल केअर इकरा परत रे क्रेडिट uh, रेटिंग एजन्सीज आहे त्यांचं नाव तुम्ही शोधा आणि मला सांगा ओके हे तुमच्यासाठी होमवर्क आहे आता जी ही रेटिंग असेल ते रेटिंग कुठे लिहायची असते माहितीपत्रकात म्हणजेच मन हां माहितीपत्रक मीस प्रॉस्पेक्टसमध्ये लिहायची असते जेणेकरून ते कुणालाकडे ज्यांना कर्जरोखे घ्यायचे त्यांना कळेल की क कंपनी कशी आहे क्लिअर सो अशा पद्धतीने आपण सी बीचे नियम बघितले पहिला नियम काय होता किमान अभिदान मिन्स मिनिमम सबस्क्रिप्शन किती पंच्याहत्तर टक्के त्यानंतर जास्त मागणी राखून ठेवणे याच्यामध्ये जेवढे कर्जरोखे कंपनी विकत असेल विक्रीस काढले असेल त्याच्या हंड्रेड पर्सेंट ठेवून घेऊ शकते जास्तीचे कर्जरोखेची रक्कम किंवा आपण म्हणू शकतो जास्तीत जास्त हंड्रेड टक्के जेवढे रोखे विक्रीस काढले त्याच्या हंड्रेड टक्के कंपनी काय करू शकते एक्स्ट्रा विक्री करू शकते कर्ज रोख्यांची ओके किंवा मग माहितीपत्रकामध्ये जे लिमिट दिलेली असते त्या ते तेवढेच पैसे कंपनी कर्ज रोखे विकून जनतेकडून घेऊ शकते त्यानंतर हमीदार हमीदाराची ज्या कंपनीला असं वाटत असेल की आपले कर्ज रोखे जे आहे विकल्या जाऊ शकणार नाही किंवा फिफ्टी पर्सेंटच विकल्या जाईल सेवंटी फाईव्ह पर्सेंट लिमिट जे आहे ते पूर्ण होणार नाही तर मग अशा केसमध्ये हमीदारांची नेमणूक जी आहे ते केली जाते त्यानंतर म्हणजे जे कर्जरोखे विकले गेले नाही ते कर्जरोखे हमीदार काय घेत असतात खरेदी करत असतात ओके त्यामुळे जे जे मिनिमम सबस्क्रिप्शन आहे ते पूर्ण होत असते आणि कंपनी काय करू शकते कर्जरोखे विक्रीच काढू शकते त्यानंतर पतश्रेणी कंपनीला सार्वजनिकरित्या कर्जरोख्याची विक्री करायची असेल तर अनेक एक किंवा त्याच्यापेक्षा जा जास्त ज्याही क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे त्यांच्याकडून रेटिंग करून घ्यावी लागते आणि त्याचा उल्लेख जे आहे माहितीपत्रकात करावा लागतो त्याच पद्धतीने हमीदार कोण कोण आहे ते सुद्धा त्या ठिकाणी माहितीपत्रकामध्ये लिहावं लागते सो so, अशा पद्धतीने आजचा आपला टॉपिक इथे संपलेला आहे आय होप की तुम्हाला सर्व कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर झालेले असेल जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता so, अशा आप, सो अशा पद्धतीने आप आपला आजचा टॉपिक इथे संपलेला आहे परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत आनंदीला अभ्यास करत दुसऱ्यांना मदत करत आणि बघत राहा निश्चय कॅडॅमी थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग